मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा घरातील सगळेजण आता जेवण करत असतात अश्विन प्रतापला विचारतो डॅडा तुमच्या नवीन कॉन्ट्रॅक्टचं काम कसं चालू आहे तेव्हा प्रताप म्हणतो की अगदी मस्त थोडा स्ट्रेस आहे कारण महिपतने आपल्याला मदत केली ना मग त्याचे इंटरेस्ट सकट पैसे द्यायचे त्यांना पुन्हा तेव्हा अश्विन आता पुढे बोलू लागतो ते पाहून कल्पना म्हणते जेवताना अजिबात कुणीही बोलायचं नाही अश्विन म्हणतो मम्मा अस्मिताईने मोबाईल घेतलेला तुला चालतो का अस्मिता म्हणते तू तू गप्प पुढे खाऊन घे ना माझ्या मोबाईलचं सारखं तुला काय पडलेलं असतं म्हणून ती आता त्याला गप्प बसायला सांगते अर्जुन म्हणतो मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तर कल्पना म्हणते अगोदर जेवण करून घे अर्जुन म्हणतो खरंच खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली मी उद्या तन्वीला इकडे जेवणासाठी इन्व्हाइट केले हे ऐकताच आता सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा अश्विन म्हणतो पण तुझं आणि तिचं खूप भांडण आहे ना, ना रे ती इकडे आल्यावर तुला आवडत नाही ना, ना। पूर्ण आजी म्हणतात काय रे खरंच येणार आहे का तन्वी तेव्हा अर्जुन म्हणतो हो नक्की तन्वी इकडे आलेली मला आवडत नाही हे ठीक आहे पण पूर्ण जींसाठी मी एवढं सहन करू शकतो तिला टॉलरेट करू शकतो तेव्हा आता सायली वेगळाच विचार करू यांनी प्रियाला जेवायला घरी बोलवलं म्हटल्यावर नक्की काही ना काही यांचा हेतू असणारच तर खुश असलेल्या पूर्णा आजी विचारतात बाळा खरंच येणार आहे ना तन्वी इकडे तेव्हा अर्जुन म्हणतो हो ॲक्च्युली काय झालं काल मी जेव्हा ऑफिसला चाललो होतो तेव्हा तन्वी मला रोडमध्ये भेटली मग ती मला म्हणाली आईंची मला खूप आठवण येते मला जायचं आहे भेटायला पण तुला आवडत नाही म्हणून मी येत नाही अर्जुन म्हणतो माझ्या पूर्णा आजींचा आनंद माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा तू थोडा वेळ येऊ शकतेस नक्की भेटायला मला काहीही प्रॉब्लेम नाही तेव्हा आता पूर्णा आजी म्हणतात माझं बाळ नाही खूप गुणी आहे हा अर्जुन हा सायलीकडे पाहतच राहतो त्यानंतर तो म्हणतो मला खूप काम आहे मी जातो आता अश्विन म्हणतो डॅडा आपल्यालाही आता निघायला हवं नाही तर हे महिला मंडळ काय करेल आपल्याला उद्याच्या तयारीसाठी मार्केटमध्ये पाठवतील भाजी वगैरे आणायला लावतील कारण पूर्णा आजींसाठी तन्वी येणार म्हणजे अगदी सणासारखा दिवस असतो हा पूर्णा आजी म्हणतात की हो माझी तन्वी आली ना मला खूप भारी वाटतं मला तिच्यामध्ये प्रतिमाच दिसते अस्मिता विमलाला म्हणते विमला भाज्यांमध्ये जरा तेल कमी टाकत जा तर डाएट अशाने बिघडेल असं म्हणून ती तेथून जाते तेव्हा कल्पना म्हणते ह्या मुलीचं ना काही खरं नाही आता एवढं छान स्वयंपाक झाला होता तरी हिला चूक काढायचीच असते पूर्णा जे आता तिच्याकडे पाहून हसत असतात त्या आता सायलीला म्हणतात उद्याचं सगळं जेवण सायली आता तूच पाहायचं तुम्ही तिघींनीही कसून कामाला लागायचं तेव्हा आता कल्पना म्हणते आपली सायली म्हणजे सुग्रण आहे सायली बघेल सगळं सगळं काही विमला पण तसंच म्हणते सायली ताई घेतील जबाबदारी आम्ही त्यांना नक्कीच मदत करू तेव्हा आता सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही अजिबात काळजी करू नका एवढीचे सगळे पदार्थ मी बनवेल पण तुम्हाला नाराज नाही करणार आजी आता ठीक आहे असं म्हणतात मग तेथून जातात तेव्हा कुरमा आणि मसाले भात उद्या बनवायचा का असं सायली आता कल्पनाला विचारते कल्पना म्हणते तुझ्या मनात असेल ते तू बनव आम्ही तुला नक्कीच मदत करू असं म्हणून आता सगळेजण आराम करण्यासाठी जातात दुसरीकडे प्रिया नागराज आणि राकेशला अर्जुन आणि तिचे बरोबरचे फोटो दाखवते सेल्फीज दाखवते ते पाहून नागराज हादरतो तो म्हणतो की हे कसं शक्य आहे म्हणजे तो तुला कुठे भेटला तुम्ही दोघांनी सेल्फीज कुठे काढले अर्जुन तुझ्याबरोबर सेल्फी काढायला तयार झाला मला तर विश्वासच बसत नाही तेव्हा प्रिया म्हणते असं वाटत असेल ना अर्जुन मला कधीही भाव देणार नाही पण अर्जुन माझ्याबरोबर सेल्फी काढायला लागला आहे आणि कॉल लिस्टमध्ये पाहायचं असेल तर एक मिनिट एकोणपन्नास सेकंद तो माझ्याबरोबर बोललाय फोनवर आणि तुमच्या ह्या बिनविषारी नागिनीने करून दाखवलंय आता ही नागिन पुढे काय काय करते ना ते पाहास तुम्ही अजून तर विष पेरायचं पण राहिलंय असं म्हणून प्रिया ही आता नागराजला चॅलेंजच करते तेव्हा पुढे ती कॉल लिस्ट दाखवते त्यामध्ये खरंच अर्जुनने आता तिला फोन केलेला असतो हा प्रिया आता नागराजाने राकेशला म्हणते यापुढची धक्कादायक गोष्ट ती म्हणजे अर्जुनने मला उद्या लंचसाठी बोलवलंय तेव्हा राकेश म्हणतो की काय तुला आणि लंचसाठी तेव्हा प्रिया म्हणते हो तुला यायचं असेल ना माझा ड्रायव्हर बनून ये आणि आतमध्ये काय काय चाललंय ना ते बाहेर लॉनवर बसून बघ मग तुला समजेल अर्जुनने मला बोलवलं आहे की नाही मग बाहेरच मी तुला जेवण वाढेल वाटलं तर तेव्हा आता राकेश म्हणतो पप्पा हिला काही सांगा ना तेव्हा प्रिया म्हणते लहान मुलासारखा नको करू पप्पा मी खरंच हे करून दाखवलंय तेव्हा प्रिया म्हणते ही तर फक्त सुरुवात आहे आता लवकरच मी सुभेदारांच्या घरची सूनदेखील होणार म्हणून ती आता तेथून जाते तर नागराज म्हणतो काय हिचं काय चाललंय अरे राकेश राकेश म्हणतो काय माहीत आता पाहायला पाहिजे पुढे काय काय होतंय ते तर इकडे अर्जुन रूममध्ये पुस्तक वाचत बसलेला असतो तेवढ्यातच सायली तेथे येते आणि हाताची घडी घालून त्याच्याकडे पाहत असते अर्जुन आता तिच्यापासून नजर चोरत असतो मनात काहीतरी चाललंय ही गोष्ट आता तिला समजलेली असते म्हणूनच ती आता अर्जुनला विचारते काय मग काय चालू आहे तुमचं तेव्हा अर्जुन म्हणतो काय नाही मी हे पुस्तक वाचतोय तेव्हा आता सायली म्हणू लागते अहो प्रियाला तुम्ही समोर करत नाही मग जेवायला कसं तिचा जर उद्या अपमान करायचा असेल ना तर मी हे नाही खपवून घेणार अर्जुन म्हणतो हे तुमचं चा काय चाललंय मला काय करायचंय तिचा अपमान करून तुम्ही काय मागच्या जन्मी डिटेक्टिव्ह होता का सारखी डिटेक्टिवगिरी गिरी करत असता तेव्हा सायली म्हणते मागच्या जन्मीच सोडा ह्या जन्मात मी डिटेक्टिव्हच असणार आहे अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो आता तो एक्सप्लेनेशन देऊ लागतो म्हणतो की जेव्हा सकाळी मी ऑफिसला चाललो होतो तेव्हा तन्वी मला रस्त्यात भेटली आणि गळ्यात पडून चक्कर रडायलाच लागली सगळ्या लोकांसमोर तमाशा करायला लागली ती म्हणायला ला लागली की तू मला पूर्ण आजींकडे येऊन देत नाही मला त्यांना भेटायचं असतं त्यांच्याशी बोलायचं असतं मग आता तिला तिथून ती घालवण्यासाठी मी म्हटलं ये बाई ये तुला काय करायचं ते कर मी तुला काहीही बोलणार नाही आता मी तरी काय बोलू शकतो सांगा बरं तुम्ही मिसेस सायली तेव्हा सायली आता विचार करते आणि म्हणते प्रिया ना रोडमध्ये तमाशा घालूच शकते पण आपल्याला उद्या खूप सावधगिरीने घ्यायला हवं कारण की जर काही चूक झाली ना तन्वीच्या बाबतीत तर पूर्ण आजी किती तिच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे तुम्हाला माहितीच आहे आपल्याला कधीही त्या माफ करणार नाहीत असं म्हणून ती आता विचार करत असते अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात मना मिसेस सायली मी ह्या संधीचा तर फायदा करून घेणार आहे असं म्हणून तो पुन्हा पुस्तक वाचू लागतो तर आता दुसरीकडे प्रिया ही तिचा आणि अर्जुनचा तो सेल्फी पाहत असते आणि स्वप्नातच रंगून जाते दोघेही खूप झालेले असतात प्रिया अर्जुनच्या स्वप्नात आता हरवून गेलेली असते रंगला या गाण्यावर ते दोघेही अगदी रोमँटिक डान्स करतात त्यानंतर अर्जुन आता गुडघ्यावर बसतो तन्वीला प्रपोज करत तू माझ्याशी लग्न करशील का असं म्हणून तो तिच्या बोटात आता अंगठी घालतो तेव्हा तन्वी आता खूपच खुश असते आता दोघेही एकमेकांना खूप छान प्रकारे प्रपोज करतात आय लव्ह यू म्हणतात अगे एकमेकांना मिठी मारतात त्या दोघांना लग्न देखील आता केलेलं असतं प्रिया तिच्या गळ्यात असणाऱ्या मंगळसूत्राकडे पाहतच राहते अर्जुन तितक्यात तेथे येतो तिला मिठी मारतो आणि विचारतो बायको हनीमूनला कुठे जायचं आहे तेव्हा प्रिया आता त्याला म्हणते तू म्हणशील तिथे तर जिथे माझी बायको माझ्या सोबत असेल तिथे मला नक्कीच जायला आवडेल असं अर्जुन आता म्हणतो आणि तिला पुन्हा एकदा मिठीत घेतो तेव्हा दोघेही खूपच खुश असतात इकडे प्रिया मात्र त्या स्वप्नांमध्ये रंगून जाते ती म्हणते की मी हे पाहिलेलं स्वप्न लवकरच आता खरं होणार आहे तर आता प्रिया म्हणते माझं हे स्वप्न लवकरात लवकर आता पूर्ण होणारच आहे असं म्हणून ती आता झोपी जाते दुसऱ्या दिवशी आता पूर्ण आजी सारख्या दाराकडे पाहत असतात असते का गा आजी तू सारखी का पाहतेस लवकर येणारच आहे तन्वी सायलीने खूप छान छान पदार्थ बनवलेले असतात हे सगळं विमला आणि कल्पना पूर्ण आजींना सांगते आजी आता सायलीवर खूपच खुश होतात तर आता प्रिया घरी येते अगोदर आजींना मिठी मारते सगळ्यांना भेटते आजी म्हणतात मी खूप वेळ जरा तुझी वाट पाहत होते तर अस्मिता म्हणते अगं खरंच ना आम्ही तुला खूप मिस केलं तर माझ्या या घरी येण्यासाठी ने मी नेहमी उत्सुक असतेच मला असं वाटतं नेहमी रोज यावं इथे असं आता ती इच्छा व्यक्त करते आणि सायलीला विचारते सायली तू कशी आहेस तेव्हा सायली म्हणते मी ठीक आहे तू कशी आहेस प्रिया प्रिया ही म्हणते मी पण ठीक आहे मी मस्त एकदम मस्त आणि माझ्या घरी आल्यावर मला असं मोकळं मोकळं वाटतं अर्जुन कुठे आहे तेव्हा अर्जुन तितक्यात तेथे येतो आणि तन्वीला म्हणतो मी कुठे जाणार आहे तेव्हा आता प्रिया पुढे होते आणि लगेच मिठी मारते सगळेजण आपली नजर जोरतात तर अर्जुन हा सायलीकडे पाहतच राहतो मित्रांनो पुढील भागामध्ये आता प्रियाच्या कोरम्यामध्ये खूपच तिखट असतं म्हणून पूर्ण आजी आता सायलीवर खूप ओरडतात आणि तिला म्हणतात की तूच हे सगळं काही केलं तुझा खोटारडेपणा माझ्यासमोर आला अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा